एनडीआरएफ कडून कराड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार मुख्याधिकारी शंकर खांदारे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड येथे नगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी एनडीआरएफने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यशवंतराव स्मृती सदन टाउनाल येथे आयोजित केले होते नैसर्गिक आपत्ती ओढवली तर त्या ठिकाणी मदत पोहोचवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असते या यंत्रणेच्या आदेशाने एनडीआरएफ कार्यरत असते आपत्ती उद्भवलेल्या ठिकाणी पोहोचून तेथील लोकांना बाहेर काढणे त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करणे ह्या सर्व जबाबदाऱ्या एनडीआरएफ एफ पार यंत्रणा मुख्यत्वे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि निवारणासाठी कार्य करते कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कार्य करते भूकंप महापूर चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीवेळी एनडीआरएफ दलाला पाचारण करण्यात येते नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती उद्भवली तर त्यावेळेस तातडीने जीव वाचवण्यासाठी पुरातन करण्याची गरज असते भूकंप महापूर वादळ अशा आपत्तीच्या वेळी काय करावे ते एनडीआरएफ पथकानी करा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली यावेळी उपमुख्याधिकारी विशाखा पवार मॅडम आरोग्य अभियंता आर डी भालदार जलनिसारण अभियंता ए आर पवार थायगुडे साहेब अग्निशमन विश्व विभाग प्रमुख विनोद काटरे तसेच एनडीआरएफचे निरीक्षक राहुल रघुवंशी निरीक्षक ज्वाला दास सोबत निलेश जाधव प्रवीण निकम शरद पवार यांची उपस्थिती होती असलं मुला कराड वार्ता